मी जळगाव इथे 45 वर्ष असून वकिली करतो आहे, तर आम्हाला देखील ड्रेस कोड आहे आणि डेकोरम पाळलं जातं आमच्याकडे. म्हणजे ड्रेस असा आहे की पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, त्याच्यावर काळा कोट, ॲडव्होकेट राईट आणि बूट. जर आपण वकिलाने ड्रेस घातला नाही तर न्यायाधीश त्या वकिलाला कोर्ट हॉलमध्ये येऊ देत नाही. ते सांगतात की आपण जर डेकोरम पाळलं नाही तर सर्वसामान्य जनता काय करतो. तर हा झाला आमचा ड्रेस. आता भारताचं जे संविधान आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलं, तर त्या संविधानाप्रमाणे आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 याप्रमाणे सर्व जे भारतात देवस्थानं आहेत त्या देवस्थानांना धार्मिक आचारसंहिता कशी असावी आणि त्यात त्यांनी ड्रेस कोड किंवा वस्त्रसंहिता देखील कशी असावी याचं मार्गदर्शन. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांचं कार्यालय आहे, यांच्याकडे सर्व देवस्थानांच्या संस्था किंवा देवस्थानं रजिस्टर केली गेलेली आहेत. तर त्यामध्ये ज्या ट्रस्ट आहेत त्या देवस्थानांच्या, तर त्यांना त्यांच्या घटना नियम पोटी अंगी अन्वये तिने देखील वस्त्रसंहिता कशी लागू करावी याकरता त्यांच्या कार्यकारिणी ठराव करून त्याप्रमाणे वस्त्रसंहिता लागू केली. 31 तारखेला जेव्हा ओंकारेश्वर मंदिरामध्ये सर्व जळगाव जिल्ह्यातले मंदिरांची विश्वस्तांची सभा झाली, त्यामध्ये देखील हा विषय चर्चेला गेला होता. आणि आता जाधव काकांनी सांगितलं की कसं आहे की तुमचं जर सात्विक, जसं तुम्ही सात्विक आहार घेता तसा वस्त्रसंहिता जर सात्विक असेल तर त्याचा निश्चितच लाभ तुम्हाला होतो. आणि आता मी देखील साई केंद्रात जातो तर आमच्याकडे आम्हाला त्यांनी पांढरा पायजमा, पांढरा शर्ट, पायजमा जे घालत असेल त्यांना धोतर पण आणू शकेल, पांढरा खाली आसन टाकायचं की लोटीचं शुभ्र वस्त्राचा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 45 मध्ये जी ओंकार साधना करून राहिली केंद्रामध्ये किंवा देवस्थानामध्ये, ते गुरुवलय निर्माण होतो तुमच्याबरोबर आणि त्या गुरुवलयाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. तुम्हाला तर मिळतोच पण तुमच्या भोवती जे बसलेले सर्व भक्तगण आहेत ते भक्त भाविक त्यांना सुद्धा तो लाभ मिळतो. आमचे मित्र जे ओंकारेश्वर मंदिराचे प्रमुख विश्वस्त आहेत जुगलभाऊ जोशी, त्यांनी देखील त्यांच्या मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केलेली आहे. आणि प्रशांतजी जीवकर यांनी सांगितलं आपल्याला की लवकरच जळगाव जिल्ह्यामध्ये आणखी 25 मंदिरांना वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. त्यामुळे मी जुगलभाऊंचं त्यानंतर प्रशांतजींचं पण अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.